महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पेण शहर अध्यक्षा निकिता रुपेश पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गांधी वाचनालय पेण येथे भव्य हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाला विभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण यांनी उपस्थित राहून महिला शक्ती समाजात सर्वच गोष्टीत आघाडीवर आहे, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात सहभाग घेऊन स्वतःला सिद्ध केले पाहिजे असे यावेळी चव्हाण यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी मनसे महिला सेना रायगड जिल्हा अध्यक्षा सपना देशमुख, जिल्हा उपाध्यक्षा छाया शिंदे, पेण तालुका सचिव रेखा दांडेल, भाग्यश्री पाटील, नाजिया, मनीषा पाटील, कविता पाटील, हिना मुजावर, पूजा सेलार, निलिमा पाटील, संसारे, संगीता पाटील, नयना पाटील, सुप्रिया पाटील, प्रिया पाटील, नंदा पाटील, पल्लवी पाटील, मानसी पाटील, अपर्णा पाटील, भारती पाटील, सोनाली पवार, निकिता म्हात्रे, नीलम शर्मा, वैशाली पाटील, अनुजा पाटील आदींसह मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका।